कोल्हापूर शहरातील केपीसी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलेच्या अंगावरील सुमारे 2,50,000 रुपये किमतीचे दागिने चोरीला गेलेत. या महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कदमवाडी परिसरातील महिला केपीसी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार घेतीये. बुधवारी रात्री या महिलेच्या अंगावरील सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, कर्णफुले असे सुमारे 2,59,000 रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आलं. लक्ष्मीपुरी पोलिसांनी हॉस्पिटलमधील क्लोज सर्किट कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय. महिनाभरापूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सनराईज हॉस्पिटलमध्ये असाच चोरीचा प्रकार घडला होता. त्या चोरीचा अद्याप छडा लागलेला नाही. त्यात शहरातील आणखी एका खासगी रुग्णालयात थेट रुग्णाच्या अंगावरील दागिने चोरी होण्याची घटना घडली आहे. अगोदरच कोरोनावरील उपचारांच्या खर्चानं हैराण झालेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अशा चोऱ्यांना सामोरं जावं लागत असल्यामुळं नाराजी व्यक्त होतीये.